महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या पाहण्यासाठी न्यूज जी नाईन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा नाशिक रोड परिसरातील दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहडी बंधाऱ्यात सिन्नर फाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले असून अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य शोध कार्य सुरू होते चेहडी येथील दारणा नदीला आवर्तन सोडले असून नाशिक महापालिकेच्या चेहडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले शनिवारी चार युवक आंघोळीसाठी गेले होते सिद्धार्थ संकेत गांगुडे वय सतरा राहुल दीपक महानुभाव वय अठरा संतोष नामदेव मुकणे आणि आर्यन नंदू जगताप त्यातील दोघांनी बंधाऱ्यावरून पाण्याच्या प्रवाहात पूर्वेच्या दिशेला पाण्यात उड्या मारून आंघोळ करीत असताना नदीच्या किनारी परत आले परंतु सिद्धार्थ गांगुडे आणि राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली मात्र तोपर्यंत त्यांचा दम गेल्याने ते बुडाल्याचे दोन तीन तासाने त्यांचे सहकारी संतोष मुकणे यांनी घरी येऊन सांगितले असता त्वरित अग्निशमन दलास कळवले अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी